नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ 2 मधील मुद्देमाल हस्तांतरण आणि ISO मानांकन प्रमाणपत्र वितरण सोहळा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके येथे आयोजित करण्यात आला होता. पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2 अंतर्गत 10 पोलीस ठाण्यांमध्ये 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट 2022 दरम्यान दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांमध्ये एकूण 8,88,70,233 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्याची उत्कृष्ट कामगिरी करण्यात आली आहे. हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालांपैकी 4,49,72,264 किमतीचा मुद्देमाल न्यायिक प्रक्रिया पूर्ण करून संबंधित फिर्यादी व्यक्तींना हस्तांतरित करण्यात आले आहे. यावेळी पोलीस सह आयुक्त डॉक्टर जय जाधव, गुन्हे विभाग अप्पर पोलीस आयुक्त महेश घुरिये, बास दत्ता, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीमच्या विविध निकषांच्या माध्यमातून 6 पोलीस स्थानक कार्यालयांना ISO मानांकन बहाल करण्यात आले. पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 पनवेल कार्यालय, सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल कार्यालय, पनवेल तालुका पोलीस ठाणे, कामोठे पोलीस ठाणे, तळोजा आणि खारघर पोलीस ठाणे यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सदर सोहळ्याला मोहल्ला शांतता कमिटी, महिला दक्षता समिती सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. दरम्यान अनंत चतुर्दशीच्या दिवशी पनवेल कोळीवाडा येथे शॉक लागून 11 नागरिक जखमी झाले होते. यात एका 9 महिन्याच्या मुलीचा समावेश देखील होता. यावेळी पनवेल शहर पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादवाने, पोलीस निरीक्षक संजय जोशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी हुलगे यांनी तातडीने मदत पोहोचवत या जखमींना मृत्यूच्या दारातून बाहेर खेचून आणले. त्यांचा या कार्यक्रमाचे औचित्य साधून विशेष सत्कार करण्यात आला. आपण आयुक्तालयामध्ये जोन 2च्या हद्दीमध्ये काही पोलीस स्टेशन्स म्हणजे 4 पोलीस स्टेशन, SCP ऑफिस, DCP ऑफिस यांना ISO नामांकन मिळालेले आहेत आणि हे फार आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे की आपण काम करत असतानासुद्धा आपल्या पोलीस स्टेशनची साफसफाई, त्याचे ते प्रक्रिया सर्व, काम करण्याची पद्धती आणि त्याचे जे डिस्पोजल आहे, बाकी जे इतर जे काम आहे सर्व त्यांनी चांगलं ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना सर्वांना ISO मानांकन मिळालेले आहेत. त्यांना सर्वांचे अभिनंदन करतो मी. आपले जे सर्व सिनियर PI जे आहेत की आणि SCP आणि DCP झोन 2 साहेबांचे अभिनंदन. दुसरी जो आजचे अतिशय आणखी आपल्या आनंददायीची बाब आहे की आपण झोन 2 यावर्षी जवळजवळ 8.5 कोटीचे आपण मुद्देमाल आता आपण रिकव्हरी केलेले आहेत यावर्षी, आणि त्याच्यापैकी आज 4.5 कोटीचे मुद्देमाल आपण बरेचसे फिर्यादी लोकांना आपण परत केलेले आहेत. त्याच्यापैकी काही लोकांना 1 कोटीचे वरचे मुद्देमाल आहे, काही 50 लाखाचे आहेत. त्याच्यामध्ये काही पैसे आहेत किंवा दागिने आहेत, काही महिलांचे जे त्याच्या ज्वेलरी आहे किंवा त्यांच्या दागिने वगैरे आहेत, काही बरेचसे गाड्यांचे आहे, मोटरसायकल आहेत आणि इतर डंपर किंवा ऑटोरिक्षा वगैरे भरपूर आहे. असं हे बडे सर्व मेहनत करून, तपास चांगला करून आणि जे मालाविरुद्ध जे गुन्हे असतात, प्रॉपर्टी ऑफेन्सेस, त्याच्या उघड करण्यामध्ये तो फार किचकट काम असतो. ते आपले अधिकारी कर्मचारी जे आयोजक वगैरे आहेत त्यांनी चांगल्या मेहनत करून त्यांनी उघडकीस आणले, आरोपींना अटक केले आणि माल रिकव्हरी केली आणि माननीय कोर्टाचे परवानगीने सर्व आता आम्ही त्याच्यापैकी 4.5 कोटीचे जवळजवळ माल लोकांना वापस केलेले आहेत. अतिशय आनंदाची गोष्ट आहे, समाधानाची गोष्ट आहे आणि मी सर्व जे फिर्यादी ज्यांना आता आपण आज मुद्देमाल परत केलेले आहे सर्वांचे मी अभिनंदन करतो. आणि आमचे जे सर्व अधिकारी या ठिकाणी आहेत, SCP साहेब आहेत, SCP क्राईम साहेब आहेत, DCP झोन 2, ॲडिशनल SCPs, सर्व सिनियर PI, तर सर्वांना मी विनंती करतो. सर्वांचे एक अपेक्षा आहे की असं चांगलं त्यांनी काम करत राहावं आणि बाकी ज्यांना ISO नामांकन वगैरे ज्याचे अजून शिल्लक आहे त्यांनी चांगलं काम करून त्यांनी घ्यावे आणि लोकांचे पण समाधान, अशा प्रकारचे चांगलं क्राईमचे काम असो, लॉ अँड ऑर्डर असो, ट्रॅफिक असो, सर्व चांगलं काम करून जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणून लोकांना प्रॉपर्टी परत करून लोकांचे सहकार आणि लोकांचे जे समाधान आहे ते आपल्याला आणखी वाढवलं पाहिजे. आणि या परिसरामध्ये, झोन 2च्या परिसरामध्ये जे सर्व मान्यवर आहेत ते आणि पोलीस अधिकारी कर्मचारी सर्वांनी मिळून चांगलं काम केलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. यासाठी मी सर्वांच्या सर्वांना शुभेच्छा देतो.